कालचं ग्रोपट झालं का रे तुझं नाही ना रे काय बरं वाक्य होती हा 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 मला आठवत चाललास ठीक जा रे थांबलास नको थांबू जाऊ दे तुला सांगून काही उपयोग नाही मी बोलतोय ते तुला ऐकूच येत नाहीये की नाही तरी सांग अरे हो 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 जरा थांबा काय आगगाडीच्या डब्यासारखे धडाधडा बोलतात काहीच समजत नाहीये खरच मी काय बोलत होत ते मला समजत होत तुझं मराठी कच्च आहे का जा अभ्यास कर जरा हा हा म्हणे त्याच मराठी कच्चा आहे तू लेखनाचा अभ्यास केलायस का मग त्यात माझी काय चूक आहे चुकलं नाही पण अपूर्ण नक्कीच आहे कुठल्या शब्दावर कधी जोर द्यायचा हे अजिबात समजत नाहीये मग काय करायचं आम्ही तुला येतो ना सगळं मग तूच सांग आता आम्हाला आपण काय बोलतो ते समोरच्याला नीट समजावं म्हणून आपण बोलताना गरजेप्रमाणे थोडे थांबतो काय विचारायचं असेल कोणाला शाबासकी द्यायची असेल वाईट वाटलं असेल तर आवाजाची पट्टी बदलते हे ठीक आहे पण हो हो मला माहित आहे की तुला प्रश्न पडला असणार की लेखात पुस्तकात लिखाणात हा बोलतानाचा बदल कसा दाखवायचा विराम चिन्ह वापरायची कोणत्या शब्दावर जोर द्यायचा कुठे कोणाचे तरी तोंडचे संवाद आहेत वाचताना थांबायचे कुठे हे कळावं यासाठी विराम चिन्हांचा वापर होतो तुम्हाला ही कविता माहिती आहे का चला माझ्या मागे हो हो आम्ही सारी विरामाची चिन्हे आम्ही सारी विरामाची चिन्हे लिहिताना मदतीला येतो लिहिताना मदतीला येतो चिन्हे वापरता वाक्यांमध्ये चिन्हे पूर्वी मराठी भाषा ही मोडी लिपीत किंवा पाळबोध लिपीत लिहिली जाईल त्या लिपीत फारशी विरामचिन्हे नव्हती संस्कृत मध्ये दंड सोडल्यास इतर विरामचिन्हे वापरली जात नव्हती मराठी इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कॅन्डी याने मराठी भाषा देवनागरी या लिपीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली आणि मराठीत ती रूढ झाली चला आता आपण एक खेळ खेळूया खे माझ्याकडे काही विरामचिन्हांच्या चिठ्ठ्या आहेत ज्याला जे विरामचिन्ह येईल त्याने ते विरामचिन्ह व्हायचं आणि त्याची माहिती सांगायची मी सांगतो कसं ते मी अल्पविराम मी अर्धविराम मी पूर्णविराम मी अपूर्णविराम मी उद्गारवाचक चिन्ह मी प्रश्न चिन्ह मी आहे पूर्णविराम मला इंग्रजीत फुल स्टॉप म्हणतात बरं का तुम्ही पुस्तक वर्तमानपत्र मासिक वाचत असालच तेव्हा मी तुम्हाला वाक्याच्या शेवटी दिसतो वाक्य पूर्ण झाले हे करण्यासाठी माझा वापर होतो उदाहरणार्थ मला मराठी भाषा आवडते मी नेहमी मराठीत बोलतो या वाक्यांच्या शेवटी जे टिंब आहेत त्यालाच पूर्णविराम म्हणतात माझा उपयोग संक्षिप्त रूपे दाखवण्यासाठीही होतो उदाहरणार्थ तुम्हाला वी स खांडेकर हे मराठीतले प्रसिद्ध लेखक माहितीच असतील यात विष्णू या त्यांच्या पूर्ण नावाऐवजी वी आणि सखाराम ऐवजी स ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्ह आहे आणि तुमच्या लक्षात आले का की सर्व विरामचिन्हे अक्षरानंतर लगेच जोडून लिहिली जातात अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही मी आहे स्वल्पविराम मला इंग्रजीत कॉमा म्हणतात माझा वापर एखाद्याला हाक मारण्यासाठी होतो उदाहरणार्थ मुलांनो शांत वसा लोक हो आत या स्वल्पविरामाचा उपयोग अनेक गोष्टींची एकामागे एक यादी असेल तेव्हा सुद्धा होतो उदाहरणार्थ आम्ही संग्रहालयातील प्राणी पक्षी चित्रे नाणी ताम्रपट लिपी प्रकार पाहिले वाक्यातील शब्द विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखवण्यासाठी उपयोग होतो मोठे वाक्यांश वेगळे दर्शवण्यासाठी पण होतो पावसाच्या आगमनाने सारी सृष्टी आनंदित झाली गाई हंबरू लागल्या वासरे बागडू लागली समान वाक्य निराळी दाखवण्याकरता विद्यार्थी मित्रांनो सर म्हणाले ते आज येऊ शकणार नाहीत मी आहे अपूर्ण विराम मला इंग्रजीत कोलन म्हणतात तुम्हाला वाटेल की पूर्णविराम ठीक आहे पण अपूर्णविराम म्हणजे काय हा कशाला लागतो विशिष्ट विषयातील जेव्हा एखादा तपशील द्यायचा असतो तेव्हा त्या तपशिलाच्या आधी अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात उदाहरणार्थ भारतात ऋतू तीन आहेत उन्हाळा पावसाळा व हिवाळा हे चिन्ह वाक्याच्या मध्ये येते माझ्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं की अपूर्णविरामाचे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही मध्ये थोडी जागा ठेवायला लागते नाहीतर काय गंमत होईल सांगा बरं माझ्याऐवजी तिथे विसर्गाचा उच्चार होईल मी आहे अर्धविराम मला इंग्रजीत सेमी कोलन म्हणतात माझा उपयोग दोन छोटी छोटी वाक्य जोडण्यासाठी केला जातो उभयान्वयी अवयवाचा वापर करून किंवा न करता सुद्धा अर्धविराम वापरला जातो उदाहरणार्थ त्याने खूप मेहनत केली पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही किंवा आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला त्या गाऱ्यांच्या माऱ्याने डोक्यास डेंगळे आली अशा कचाड्यात आम्ही सापडलो लक्षात ठेवा की हे चिन्ह वाक्याच्या मध्ये येते मी आहे उद्गार चिन्ह मला इंग्रजीत एक्सप्लनेशन मार्क म्हणतात आपल्या मनातील भावना दाखवण्यासाठी हे चिन्ह वाक्यात वापरले जाते उदाहरणार्थ अरे वा किती सुंदर फुले आहेत अभिनंदन अशीच प्रगती करा अरे रे फार वाईट झाले मी आहे तुमच्या ओळखीचे प्रश्नचिन्ह मला इंग्रजीत क्वेश्चन मार्क म्हणतात प्रश्न विचारण्यासाठी हे चिन्ह वापरतात हे चिन्ह वाक्यात आल्यावरती तेथे प्रश्न आहे असे समजले जाते उदाहरणार्थ भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे सध्याचे राज्यपाल कोण आहेत माझ्या चिठ्ठीत संयोग चिन्ह आणि विग्रह चिन्ह लिहिलंय मी अपसरण चिन्ह मी दुहेरी अवतरण चिन्ह मी एकेरी अवतरण चिन्ह मी आहे एकेरी अवतरणचिन्ह ही चिन्हे उलटसुलट स्वल्प मिरामांसारखी पण अक्षरांच्या डोक्यावरती असतात वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी अशीही वापरली जातात एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी विशेष महत्त्वाचा शब्द दाखवण्यासाठी दोन एकेरी अवतरण चिन्हे वापरतात उदाहरणार्थ अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे उच्चारलेला शब्द मुळाभर हुकूम जशाचा तसा लिहून दाखवायचा असेल तर त्याआधी व नंतर एकेरी अवतरण चिन्हे असतात मी आहे दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्याच्या तोंडचा संवाद जसाच्या तसा लिहून दाखवायचा असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे दुहेरी विराम चिन्ह येते उदाहरणार्थ ती लाल साडी नेसलेली माझी मोठी बहीण आहे शिरीष म्हणाला जर अशी वाक्ये एका पाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरण चिन्ह येते दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जिथे संपतो तिथे येते मी आहे संयोगचिन्ह इंग्रजीत याला हायफन म्हणतात याचा वापर जोड शब्दांदरम्यान होतो उदाहरणार्थ पती पत्नी रामकृष्ण गंगा यमुना इत्यादी मी आहे विग्रहचिन्ह अथवा किंवा अशा अर्थाने विग्रहचिन्ह येते उदाहरणार्थ चार ते पाच कालावधी दाखवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो उदाहरणार्थ एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे बावन्न या काळात तारीख महिना वर्ष दाखवण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात उदाहरणार्थ दिनांक सात पाच दोन हजार वीस रोजी मी आहे अपसरण चिन्ह हे चिन्ह लांबीला संयोग चिन्हाच्या दुप्पट असते इंग्रजीत त्याला एम डॅश म्हणतात हे एखाद्या गोष्टीचा विशेष खुलासा करावयाच्या वेळी वापरतात उदाहरणार्थ आज एक चित्र काढणार होता पण दशरथाचे पुत्रचार राम लक्ष्मण भरत व शत्रुघ्न शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर हे चिन्ह वापरतात उदाहरणार्थ डॉक्टर या पूर्ण शब्दाऐवजी डॉक्टर असं लिहितात किंवा या शब्दाऐवजी तिरपा डॅश वापरतात उदाहरणार्थ प्रगती पुस्तकावरती वडील किंवा पालक यांची सही आणावी आपण काय शिकलो बोलताना आवाजातले चढ उतार बदल वाचताना कळावेत यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो वाचत असताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा कुठे प्रश्न आहे हे विरामचिन्हांच्या योग्य वापरामुळे समजते स्वाध्याय या वाक्यांमध्ये विरामचिन्हे घाला माझे जेवण झाले मो क गांधी विजय हुशार आहे पण तो अभ्यास करत नाही माझ्याकडे इतिहास भूगोल गणित विज्ञान या सर्व विषयांची पुस्तके आहेत आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख असे असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात राम इकडे ये बरे पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाच सात नऊ बारा पंधरा तुझे नाव काय त्या देशात राजा होता तरी सत्ता लोकांच्या हाती होती तू कोठून आलास बापरे केवढा मोठा साप पु ल देशपांडे आ हा हा किती सुरेख देखावा आज दसरा आहे मी रेल्वेने बसने जाईन तो म्हणाला मी घरी येईन मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे येथे नवीन क्रीडा संकुल आहे अमितने कोबी मटार भेंडी पालक मुळा या भाज्या आणल्या तो उद्या परवा येईल